name of the unit is grammar and subunit change the voice friends in this video we are going to learn active voice and passive voice see here active voice and passive voice बघा मित्रांनो आपण या ठिकाणी ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस शिकणार आहोत या ठिकाणी ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिवाइज हे दोन कॉलम दाखवलेले आहेत सपोज इफ देअर इज आय इन ॲक्टिवाइज दॅट टाइम वेन वी मेक द सेंटेन्स इन पॅसिवाईज आय चेंज इन टू मी We change into us. You unchanged म्हणजे यू त्याच्यामध्ये काही बदल नाही यू रिमेन अनचेंज ही चेंज इनटू हिम सी चेंज into हर इट चेंज into इट दे चेंज into दे तर याप्रमाणे असा बदल होतो हे लक्षात ठेवा तर या ठिकाणी आपण आज घेणार आहोत तो काळ म्हणजे प्रेझेंट मधला सिम्पल प्रेझेंट टेन्स डायरेक्ट ऑब्जेक्ट देर आर टू टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट डायरेक्ट ऑब्जेक्ट एंड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वॉट इज डायरेक्ट ऑब्जेक्ट द ऑब्जेक्ट विच कम्स एज आंसर टू द क्वेश्चन वॉट इज कॉल्ड डायरेक्ट ऑब्जेक्ट आता डायरेक्ट ऑब्जेक्ट का वाक्य घ त्या वाक्यामध्ये आपण क्रियापदाला कायने प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं ते म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट फॉर एक्झाम्पल आय राईट अ लेटर आता हे क्रियापद आहे राईट दिस इज वब आणि या क्रियापदाला आपण वॉटने प्रश्न विचारला किंवा ने प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते कर्म असेल हम्म तर आपण राईट या क्रियापदाला वॉटने प्रश्न विचारू काय लिहितो कसा प्रश्न होईल काय लिहितो वॉट टू आय राईट मी काय लिहितो उत्तर कसं आहे ना ओ लेटर म्हणून इथे आपण काय घेतलं पॅसिव्ह करायचं आहे म्हणून अ लेटर आपण पहिलं घेतलं त्याच्यानंतर आपण या ठिकाणी इज घेतला कारण हे जे काही कर्म आहे अ लेटर हे कर्म आहे ते एक आहे म्हणून इज घेतला त्यानंतर काय घ्यायचं थर्ड फॉर्म ऑफ व म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप हे क्रियापद आहे राईट याचं तिसरं रूप रिटर्न त्यानंतर आपण काय वापरतो बाय वापरायचं असतो क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर बाय वापरायचं त्याच्यानंतर मी वापरलेल्या म्हणजे या कर्त्याची द्वितीय आपण या ठिकाणी वापरलेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट पुढे बघा आय राईट लेटर्स आता या ठिकाणी लेटर आहे ना या ठिकाणी लेटर्स घेतलेले इथे अ होता म्हणून इथे अनेक आहेत म्हणून आपण इथे लेटर्स घेतलं आता हे वाक्य सोडवत असताना काय करायचं पहिलं कर्म घ्यायचं आता या ठिकाणी आपण क्रियापदाला वॉटने प्रश्न विचारला कर्म मिळालं लेटर्स त्यानंतर आर अनेक वचन आहे कर्म अनेक वचन आहे म्हणून लेटर्स आर तडफॉ रिटर्न त्यानंतर बाय the वापरायचा आणि कर्त्याची द्वितीया या ठिकाणी आपण वापरलेली आहे नेक्स्ट सेंटेन्स तर बाकीची वाक्य पण तशीच आहे सेम वी राईट अ लेटर वी आस्क यर आपण या ठिकाणी प्रश्न विचारला त्या विचारला कशाने वॉट ने त्यावेळेला आपल्याला काय मिळालं अ लेटर हे कर्म मिळालं म्हणून अ लेटर इज रिटर्न बाय अस आता वीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अस होत त्यानंतर पुढे बघा वी राईट लेटर्स लेटर्स रिटन बाई ले ले, आर लेटर। लेटर रिटन बाय अस याप्रमाणे ही वाक्य होणार आहे सेम तसंच केलेलं आहे अनेक कर्म आहे म्हणून आर घेतला वीचा अस झाला यू राईट अ लेटर अ लेटर इज रिटर्न बाय यू नेक्स्ट यू राईट लेटर्स लेटर्स आर रिटर्न बाय यू आता यू तसाच या ठिकाणी राहतो त्याच्यामध्ये काही बदल होत नाही नेक्स्ट ही राईट्स अ लेटर अ लेटर इज रिटर्न बाय हिम आता या ठिकाणी साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे म्हणून क्रियाबदल आपण याच प्रत्यय लावलेला आहे इथे सुद्धा तसंच आहे ही राईट्स लेटर्स लेटर्स आर रिटर्न बाय हिम नेक्स्ट सी राइट्स अ लेटर लेटर इज रिटर्न बाय हर आता त्या ठिकाणी ही आहे म्हणून हिम झाला सी आहे म्हणून हर झाला सी राईट लेटर्स लेटर्स आर रिटर्न बाय हर हरस्ट दे राईट अ लेटर अ लेटर इज रिटन बाय देम नेक्स्ट दे राईट लेटर्स लेटर्स आर रिटर्न बाय देम देम झाला याप्रमाणे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर वाक्यामध्ये जर बघा दोन प्रकारची कर्म असतील म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर आता आपण घेतल्याप्रमाणे द द ऑब्जेक्ट कम आन्सर टू क्वेश्चन व्हॉट इज कॉल्ड डायरेक्ट ऑब्जेक्ट हे आपण घेतला तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट द ऑब्जेक्ट विच कम ॲज आन्सर टू द क्वेश्चन टू हुम इज कॉल्ड इन डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे आपण हुमने प्रश्न विचारल्यानंतर जे आपल्याला कर्म मिळतं त्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात आता या ठिकाणी आपण प्रश्न विचारणार ते म्हणजे क्रियापदाला आय राईट हिम अ लेटर आता या ठिकाणी अ लेटर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि हिम हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आता याला प्रश्न विचारताना हिम ला प्रश्न विचारत असताना हुम ने प्रश्न विचारावा लागतो आणि अ लेटरला आपण जर समजा उत्तर पाहिजे असेल अ लेटर तर वॉटने प्रश्न विचारावा लागेल बघा म्हणजे पहिला प्रश्न बघा डायरेक्ट ऑब्जेक्ट वॉट डू आय राईट त्याचं उत्तर अ लेटर येईल त्यानंतर ही आपल्याला उत्तर पाहिजे असेल तर कसं आपण बोलणार टू हू डू आय राईट म्हणजे मी कोणाला पत्र लिहितो किंवा लिहिते आता डायरेक्ट ऑब्जेक्ट आपण अ लेटर घेतलं अ लेटर इज थर्ड फॉर्म ऑफ वर्ब राईटचा रिटर्न त्यानंतर हिम आहे म्हणून इथे टू लावला टू हिम बाय मी जाला, मी जाला। आता काय झाला नेक्स्ट या वाक्यामध्ये काय आहे हिम हिमचा काय केला आपण इथे हि केला हि नंतर आपण सायकारी क्रियापद घेतलं इज ही इज थर्ड फॉर्म ऑफ वर्ब रिटर्न अ लेटर इथे घ्यायचं असत त्यानंतर बाय घेतला नंतर मी घेतला याप्रमाणे ते वाक्य सोडवायचं आहे नेक्स्ट आय राईट हिम लेटर्स आता इथे आपण काय घेतलंय कर्म अनेक वचन घेतलेलं आहे सेम प्रश्न तसेच विचारायचे टू हुम ने आणि वॉटने वॉटने प्रश्न विचारला तेव्हा लेटर्स आर इथे आर घेतला आपण कारण कर्म अनेक वचनी आहे तर पम ऑफ रिटर्न टू हिम हा टू हिम आहे म्हणून त्याच्या पुढे आपण ही टू घेतला बाय आयचा काय झाला मी झाला नेक्स्ट ही इज रिटर्न लेटर बाय मी याप्रमाणे दुसरं वाक्य होईल नेक्स्ट वी राईट हिम अ लेटर अ लेटर इज रिटर्न टू हिम बाय अस आता इथे आपण प्रश्न विचारला वाटणे तेव्हा अ लेटर मिळालं क्रियापदाला प्रश्न विचारला लेटर हे काय मिळालं कर्म मिळालं त्यानंतर इज घेतलं कर्माला अनुसरू इज र्ड टू हिम बाय अस दुसरं वाक्य बघा ही इज रिटर्न अ लेटर बाय हिम आता या ठिकाणी सॉरी बाय अस या ठिकाणी हिमचा काय केला ही केला नेक्स्ट वी राईट हिम लेटर्स या ठिकाणी लेटर्स अनेक वचणी आहे म्हणून आर घेतला लेटर्स आर रिटर्न

त्यानंतर इथे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ही नंतर आपण इज घेतला क्रियापद बाकी आहे तसच घेतला त्यानंतर अ लेटर घेतला बाय नंतर यू चा तसाच राहिला यू नाही यू, यू राईट हिम लेटर्स आता हे बघा हे आपण पहिलं यू घेतला तो एक वचनी यू घेतला होता आणि हा अनेक वचनी वाक्य बघा इथे लेटस इथे लेटस आहे म्हणून इथे काय ना अनेक क्वेश्चन आहे म्हणून आर येणार लेटर्स आर रिटर्न टू हिम बाय यू रिटर्न बायस बाय यू याप्रमाणे ते वाक्य होईल नेक्स्ट ही राईट्स हिम अ लेटर अ लेटर इज रिटर्न टू हिम बाय हिम नेक्स्ट ही इज रिटर्न अ लेटर बाय हिम याप्रमाणे वाक्य होईल

सेकंड ही इज रिटर्न लेटर्स बाय हर त्याप्रमाणे नियम सांगितले त्याप्रमाणेच वाक्य आहेत दे राईट हिम अ लेटर इथे सुद्धा वॉटने आणि प्रश्न विचारला अ अ लेटर लेटर इज इज रिटर्न रिटर्न टू हिम बाय बाय देम देम ज्याप्रमाणे वाक्य होईल आता आपण लास्ट सेंटेन्स घेणार आहोत ते म्हणजे बघा दे राईट हिम लेटर्स लेटस आज रिटन टू हीम बाय देम नेक्स्ट ही इज रिटर्न लेटर्स बाय देम याप्रमाणे ही सर्व वाक्य आहेत सिंपल प्रेझेंटेनची लक्षात ठेवायचं कर्म एक वचनी असेल तर एमी आर पैकी आपण सहकारी क्रियापद वापरायचं अनेक कर्म असेल तर काय करायचं आपण आर हे सहकारी क्रियापद आपण वापरणार आहोत हे लक्षात ठेवायचं आहे थर्ड फॉर्म ऑफ वापरायचा आणि त्यानंतर जर समजा त्या वाक्यामध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर त्याप्रमाणे टू वापरायचा आणि त्याच्यानंतर तिथे कुठचं ऑब्जेक्ट आहे त्याप्रमाणे पुढे तो ऑब्जेक्ट लिहायचा त्यानंतर बाय वापरायचा आणि पुढे कर्त्याची द्वितीय वापरायची आहे हे लक्षात ठेवायचे वाक्य व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे धन्यवाद